वर्धा शहर और वर्धा जिले में आज बड़े पैमाने पर अवैध शराब की बिक्री हो रही है, जिसकी वजह से सामाजिक स्वास्थ्य पर परिणाम हो रहा है। इसी प्रकार अवैध तरीके से जुआ अड्डे भी चलाए जा रहे हैं। नागरिकों की शिकायत के बाद वर्धा विधानसभा के आमदार डॉक्टर पंकज भोयर, इन्होंने स्वयं जुए अड्डे पर छापा मारकर अवैध व्यवसाय को बंद किया। पुलिस प्रशासन का काम लोक प्रतिनिधि करे, ये तो दुर्भाग्य की बात है, ऐसी प्रतिक्रिया पदाधिकारियों ने व्यक्त की। पुलिस अधीक्षक प्रशांत होलकर, इनसे भाजपा महिला मोर्चा के पदाधिकारियों ने प्रदीर्घ चर्चा की और अपनी समस्याएं व्यक्त की। अवैध व्यवसाय जल्द से जल्द कार्रवाई करके बंद किए जाए और सामाजिक स्वास्थ्य उत्तम रहे, इसका ख्याल रखा जाए। अन्यथा भारतीय जनता पार्टी महिला आघाड़ी वर्धा जिला जल्द ही इस पर आंदोलन करेगी और इसकी संपूर्ण जिम्मेदारी प्रशासन पर रहेगी, ऐसा निवेदन में बताया गया है। इस समय जिलाध्यक्ष वैशाली येरावार, शहराध्यक्ष शीतल डोंगरे, उपाध्यक्ष अर्चना वानखेड़े, माया उमटे, मनीषा दुधबड़े, श्रेया देशमुख, वर्षा बोखाड़े, सविता शर्मा, सुनीता ढवले, चित्रा ठाकुर इत्यादि इनकी उपस्थिति थी। कोणत्याही महिलेवर जर अन्याय झाला आणि ती आपल्या अन्यायाच्या विरोधात दाद मागायला जर पोलीस स्टेशनमध्ये गेली तर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्या महिलेशी सभ्यतेची वागणूक दिली पाहिजे। अन्याय होणारी महिला ही कोण म्हणजे तिला काही कारण नसते म्हणून ती पोलीस स्टेशनमध्ये जात नाही, तर ती जेव्हा तिच्यावरचा झालेला अन्याय हा तिला असह्य होतो तेव्हाच ती पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि तेव्हा जर तिच्याशी असभ्य वागणूक दिली, तिचं म्हणणं ऐकून घेतलं नाही आणि तिला उडवाउडवीचं उत्तरं देऊन जर तिला परत लावलं तर हा अन्यायाहूनही पुन्हा मोठा अन्याय आहे। म्हणून आम्ही आज SP साहेबांना याबाबतही त्यांच्याशी चर्चा केली की अन्यायग्रस्त महिला जर तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये आली तर तिचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि तिच्यावर झालेल्या अन्यायाचा जो प्रतिवादी आहे त्याच्यावरती FIR हा झालाच पाहिजे। सरांनी याच्यावर काय उत्तर केलं? त्यांनी सांगितलं की असं कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये कोणताही कर्मचारी जर तुम्हाला अशा पद्धतीनं असभ्य वागताना दिसला तर तुम्ही डायरेक्टली माझ्याशी संपर्क साधा आणि त्यांचा ज्या महिला अधिकारी आहे त्यांच्याशी आमच्या ज्या महिला मोर्चाच्या ज्या प्रतिनिधी आहे यांच्याशी त्यांचे त्या दोघांमध्ये आम्ही चर्चा घडवून आणू आणि ज्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये असे प्रकार झाले असेल तर त्याची आम्ही माहिती मागू आणि यानंतर जर असे प्रकार होत असतील तर आम्ही त्या कर्मचारी असो तो अधिकारी असो त्याला आम्ही सस्पेन्शन देऊ। अवैध व्यवसायासंदर्भात त्यांनी काय उत्तर केलं? आज आपला माहितीच आहे की आत्ताच नुकत्याच 2 दिवसापूर्वी आमच्या वर्धा विधानसभेचे आमदार सन्माननीय पंकजभाऊ भोयर यांनी एका जुगार अड्ड्यावरती धाड टाकली। जर हे जुगार अड्ड्या इथे इथे चालतात हे सर्व लोकांना माहिती आहे तर हे प्रशासनाला का माहीत नाही, हा आमचा पहिला प्रश्न आहे की प्रशासन झोपला आहे का? लोकप्रतिनिधी जर जुगार अड्ड्यावर धाड टाकत असेल तर प्रशासनाचं यासारखं दुसरं अपयश कोणतं नाही। आपल्याला माहितीच आहे की वर्धा जिल्हा हा दारूबंदीचा जिल्हा आहे, गांधी सिटी आहे, पण तरीसुद्धा या आपल्या वर्धा जिल्ह्यात सर्वत्र खुलेआम दारू विकल्या जाते, त्याचप्रमाणे जुगारसारखे अवैधरित्या ते पण व्यवसाय सुरू आहेत आणि ह्याचा सामाजिक स्वास्थ्यावर दुष्परिणाम होतो आहे आणि या सर्व या समाजात आपल्या चांगल्या प्रकारे लोकांनी वावरावं आणि ह्याच्यासाठी सुव्यवस्था राहावी यासाठी आम्ही आज SP साहेबांना निवेदन द्यायला गेलो होतो। वर्धा जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने आज आमच्या महिला मोर्चाच्या सर्व जिल्ह्यातल्या सगळ्या मंडळांच्या सगळे सदस्य आम्ही मिळून आज इथे आलेलो आहे। शहराच्या अध्यक्ष आहेत, आमच्या प्रदेशाच्या सुद्धा सर्व पदाधिकारी आहेत आणि आज आम्ही सर्वांनी मिळून इथे निवेदन दिलं आहे आणि आपल्या हा वर्धा जिल्हा हा एक म्हणजे इथे कुठल्याच प्रकारचं अव्यवस्था नसावी आणि सगळीकडे चांगलं शासन असावं ह्याच्यासाठी आम्ही हे निवेदन सरांना दिलं आणि आपल्याला माहितीच आहे की थोडे दिवस आधी आपले सन्माननीय आमदार साहेबांनी सुद्धा या व्यवसायांवर धाडी घातल्या आहेत आणि म्हणजे हे स्पष्टपणे दिसून येत आहे की कुठेतरी हे शासन आपलं काम व्यवस्थित करत नाही आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे व्यवसाय अवैध धंदे वाढलेले आहेत आणि ह्याच्यावर चांगल्या प्रकारे या लोकांनी कारवाई केली पाहिजे आणि हे सगळेच थांबवले पाहिजे, हेच निवेदन आम्ही त्यांना करायला आज इथे सगळे आलेलो। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए।
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर।